नमस्कार, मी अरविंद गणपती गुळवणे, रानात टाकळी तालुका मिरज जिल्हा सांगली. मी फायलो ह्या कंपनीचा सेन्सर मी एका महिन्यात पूर्ण युनिट बसवलेला आहे. आणि ते मी आधी नाशिकमध्ये बघितलं 2 वर्षाआधी, तिथं कशा पद्धतीनं ते सेन्सरचा उपयोग आपल्या शेतीसाठी आणि आपल्यासाठी काय काय त्याचा फायदा होतील, तर त्याप्रमाणे आम्ही बघितलं नाशिकमध्ये. तर नाशिकमधले ऑब्झर्वेशन मला चांगले वाटले म्हणून मी माझ्या एका प्लॉटमध्ये 2 एकरसाठी नवीन रेकर्डचा प्लॉट होता, तिथं मी बसवला, पूर्ण युनिट बसवला. आणि तेथील फायदे बघून मग मी दुसऱ्या प्लॉटला फक्त इरिगेशन युनिट बसवलं. माझ्या दोन्हीकडं 2 वेगवेगळे जमीन आहेत. मी पहिला जिथं बसवलं तिथं खोल काळी जमीन आहे आणि दुसरीकडं बसवली मी तिथं मुरमाड जमीन आहे, हलकी आहे पूर्ण जमीन. मग मला समस्या येत होती की हलक्या जमिनीमध्ये पाणी फसरत नव्हतं किंवा पाणी कधी दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. काळ्या जमिनीमध्ये आणि माळ जमिनीमध्ये थोडा फरक असल्यामुळे अडचणी यायच्या आणि पाहिजे तेवढं उत्पादन माळ जमिनीमध्ये मिळत नव्हतं. मग त्याच्यासाठी मी मशीन बसून काय फायदे होतील काय याचा बघितलं, तर मशीनमुळं असं लक्षात येतं की सेन्सर बसवल्यामुळं असं लक्षात येतं की पाणी पसरत नव्हतं आधी. मग पाणी पसरण्यासाठी मला ड्रिपर चेंज करावं लागेल. मी ड्रिपर चेंज केलं आणि पाणी पसरण्यासाठी 1-2-3 इरिगेशन मी पाटपाण्यानंसुद्धा केलेले आहेत, फ्लड पाणीसुद्धा दिले आहेत. त्यावेळी पाणी पसरलेला दिसला आणि ह्यावेळी फळचटणीनंतर खूपच चांगले रिझल्ट आले आहेत. अगदी सुपरसोनाकामध्ये खूप मोठे घड आणि मला अपेक्षित होते बंच, त्यापेक्षा नंबर ऑफ बंच जास्त आलेले आहेत. तर ह्या सेन्सरचा उपयोग होते असं निदर्शनास आलेलं आहे. तर जनरल काय होतं, आपण प्रॅक्टिस करत असताना वातावरणातील बदल आपण लक्षात घेत नाही आणि त्या लक्षात न घेतल्यामुळं आपण 3 दिवसांनंतर 3 दिवसानं पाणी 4 असं पद्धतीनं देत जातो आणि त्यावेळी ढगाळ वातावरण किंवा एखादं जास्त पाणी आपल्या जमिनीतून गेलेलं नसते तरीसुद्धा आपण पाणी देतो आहे. त्याच्यामुळं आपण आपलं ओव्हर इरिगेशन तरी होतं आणि आपण हार्वे असं निदर्शनास यायला गेलं की माल काढणीच्या वेळेला आपल्या प्लॉटना पाणी जास्त लागते आणि आपण नेमकं त्याचवेळी पाणी कमी देतो आहे, तर ते प्लॉट ट्रेसमध्ये जातात. म्हणून मग मी सेन्सरचा उपयोग ह्या गोष्टीतून खूप पद्धती चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. दोन्ही छाटणीच्या वेळेला, अगदी खरड छाटणीला आणि फळ छाटणीला, छाटणीनंतर झाडावरती पानं नसल्यामुळं झाडातून पाणी बाहेर जात नव्हतं आणि आपण आधी काय करायचं, छाटणी झालं म्हणून प्रत्येक 2-3 दिवसाला बागेला भरपूर पाणी द्यायचं. पण हे सेन्सर बसवल्यामुळं असं लक्षात आलं की छाटणीनंतर एखादं पाणी झाल्यानंतर कमीत कमी 15-20 दिवस आम्ही प्लॉटना पाणी दिलेलं नाही आहे. तर हे मधला जेवढा आपला पाण्याचा खर्च किंवा खतं जायची तो खर्च वाचलेला आहे या दृष्टिकोनातून. आणि वाढ आणि बाग फुटणं बघितलं तर अगदी चांगल्या पद्धतीनं बागा फुटलेल्या आहेत आणि वाढसुद्धा एवढं कमी खत देऊन किंवा कमी खतात आणि कमी पाण्यातसुद्धा वाढ चांगली झालेली आपल्या आमच्या निदर्शनास आलेलं आहे. इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये थोडंसं असं होऊन जाते की फिगर जास्त असल्यामुळं थोडंसं पाण्याचा ट्रेस हा झाडांना दिला जातो आहे एप्रिल छाटणीला. तर हा ट्रेस किती दिला पाहिजे ह्यालाही सुद्धा लिमिट आहे. तर अति ट्रेसमध्ये गेलं तर सुद्धा गर्भधारणा होत नाही किंवा घड कमकुवत निघतात ऑक्टोंबर छाटणीला. तर ह्या सेन्सर बसवल्यामुळं मला मी कितपत ट्रेस देऊ शकतो किंवा काय कितीपर्यंत थांबू शकतो हे रीडिंग्स मला रोजच्या रोज बघायला मिळतात. त्या पद्धतीनं मी थांबून प्लॉटचं पाण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या पाण्याच्या नियोजनामुळे मला आता खूपच चांगले रिझल्ट आलेले आहेत. आता फायलोच्या ॲप्लिकेशनमध्ये फर्टिगेशनचं आलेलं आहे. जर आपण आपल्या पेटीवल रिपोर्ट जर आपण फायलोच्या ॲपमध्ये जर ॲड केलं किंवा पूर्ण भरलं तर आपल्याला कोणकोणत्या स्टेजला कोणकोणत्या खताची मात्रा किती द्यायची आहे, तर ह्याचं ॲप्लिकेशन आता फायलोमध्ये तयार झालेलं आहे. तर त्याचे रिझल्ट आता मला वाटतं चांगले यायला लागलेले आहेत आमच्या प्लॉटमध्ये. त्या पद्धतीनं आम्ही पेटीवल ॲनालिसिस करतो आणि ॲपमध्ये ते पेटीवलचं काय काय रिपोर्ट आहेत ते पूर्ण लोड करतो आणि त्याच्यानंतर आम्हाला कुठल्या स्टेजला कोणकोणती आणि किती खतं द्यायची आहेत हे आता कळत असल्यामुळे आम्हाला तो एक आता फायदा झालेला आहे. किती एक्सेस आमच्याकडून जाणारे खत किंवा त्याच्यावरती होणारा खर्च आता कमी झालेला आहे असं मला निदर्शनास येत आहे. हां, फायलो ॲप ह्या फक्त सेन्सरसाठीच मार्केटिंग करतो आहे असं पण नाही आहे. जर ह्या टीममध्ये ॲग्रोनॉमिस्ट रोशन झालटे पाटील आहेत, तर सायंटिस्ट शिकामुनी सर आहेत, यांचेसुद्धा मार्गदर्शन मिळत असते आणि यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या सातत्यानं टचमध्ये असल्यामुळं त्याचाही फायदा शेतकऱ्यांना खूप होतो आहे. ह्या मशीनद्वारे माझ्या मोबाईलवरती दर 40 मिनिटाला रीडिंग्स येत असतात, टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि देवस्वातलं जे इव्हॅपोरेशन रेट आहे
आणि लिप वेटनेस या ज्या गोष्टी आहेत त्या दर 40 मिनिटाला माझ्या मोबाईलवरती येत जातात आणि किती सूर्यप्रकाशची इंटेन्सिटी आहे हे सुद्धा कळलं असल्यामुळे हे सगळ्याचं कॅल्क्युलेशन होऊन माझ्या प्लॉटला पाण्याची गरज किती आहे किंवा मी कधी स्प्रे घेतलं पाहिजे हे या सेन्सरद्वारे मला माझ्या मोबाईलवरती डेली कळत राहते किंवा मी सकाळी पाहतो आणि त्याप्रमाणे मी स्प्रेचं शेड्यूल ठरवतो कुठल्या रोगाचं इंटेन्सिटी जास्त आहे काय आहे आणि झालेले स्प्रे याच्यावरून मी स्प्रे आज मारायचा आहे की नाही मारायचा डिसीज प्रेशर किती आहे याच्यावरून कळत असल्यामुळे मला ह्या युनिटचा फायदा झालेला आहे की आज स्प्रे झाला आहे तर किती दिवस मला थांबू शकतो आहे मी हे मी आता याच्यामुळे सुद्धा माझ्या स्प्रेचं खर्च वाचत आहे. तर जनरल आता शेती करण्यात राहिलेलं नाही आहे तर प्रत्येकाने आता विचारपूर्वक शेती केली पाहिजे. ज्यावेळी पाण्याची गरज आहे त्यावेळी दिलं पाहिजे. गरज नसताना आपण पाणी देऊन पाणी वाया घालवणं हे प्रकार घडतं आहे आणि ओव्हर इरिगेशन आणि ओव्हर फर्टिगेशनसुद्धा होऊन जाते.